परुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे आला. गुरुजी, तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो, कारण ही जी अद्भुते तुम्ही करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. मी तुम्हाला सत्य सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेईल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाऊन जन्म घेणे कसे शक्य आहे? पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मानवी पालकांपासून मनुष्य देहाने जन्म घेतो आणि आत्मिकरित्या आत्म्याने जन्म घेतो. तुम्ही नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जे आत्म्यापासून जन्मलेले आहेत त्यांचे असेच आहे. हे कसे शक्य आहे? तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हाला खचित सांगतो की आम्हाला जे ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यावर कसा विश्वास धराल? स्वर्गातून उतरलेल्या व स्वर्गात असलेल्या मनुष्याच्या पुत्राशिवाय कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवला नाही. न्याय असा आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कामे दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघड होऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्याचे आचरण करतो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या आज्ञेने केलेली आहेत हे उघड व्हावे.